केस आहे बँकेतल्या डाक्याची. या साक्षीदाराने ही चोरी स्वतःच्या डोळ्यानं पाहिली. चलाई सांग, ज्या बँकेत चोरी झाली ती बँक नक्की कुठं आहे? भजाच्या दुकानासमोर. आणि भजीवाल्याचं दुकान कुठं आहे? बँकेच्या समोर. आणि हे दोन्ही कुठं आहे? समोरासमोर. तुझ्या बर ठीक आहे, मला सांग, बँकेत दरोडा पडला तेव्हा तुम्ही काय करत होता? अबे मी माये बँकेत पैसे भरायला गेलतो ना. ठीक आहे, पण बँकेत का गेला होता? गायले म्हणजे दरवाजावर लिहिलं होतं का वेलकम म्हणून, घुसलो ना अंदर. म्हणजे फालतू मध्ये बँकेत गेला होता तर? होय फालतू मध्ये नाही, कुर्त्या पायजामात गेलतो मी भाऊ. अरे पोशाख नाही रे. अच्छा आता तू मला हे सांग, बँक लुटायला जी माणसं आली होती त्यांच्या हातात काय होतं? अबे आता हात पाहले मी का ज्योतिषी आहो का भाऊ? अरे पिंडोक्या, तुला त्यांनी गन बिन दाखवली होती का? नाही त्यांनी दाखवली होती पण मी विकत नाही घेतली ना. बर बँकेत दरोडा घालायला किती माणसं आली होती? कसं सांगू राजा, माझे हात वर होते ना, मला माझे बोटं दिसत नव्हते. माय लाड हा साक्षीदार कुठल्या कामाचा नाहीये. तू ना मला इथं साक्ष द्यायला बोलवलं का बडबड करायला बोलवलं? माय लाड या साक्षीदाराला जाऊ द्यावे. कुठं जाऊ मी आता? अरे घरात जा, बाजारात जा. बाजारात काय जिलेबी घेऊ का? हवय ते घे, पण माझा पाठलाग सोड भावा. तू या पाठलाग करायला तू का चोर आहेस का बे? अग आहे. एवढी लांब आई? अबे उठ ना बे. अबे 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 कोणी मले सांगन का बँक लुटणारा चोराईले बँक हॉलिडेची पण सुट्टी असते का?